नमस्कार मंडळी, मी खास कृषी उद्योगामध्ये प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी मी कांदे आणि लसूण किंवा इतर काही भाज्या वगैरे केलेले आहे. मिरचीची पण झाडं लावली होती फ्रेंड, पण इथं मिरचीला बुरशी आलेली आहे, त्यासाठी मी थोडी कलम टाईप प्रयत्न करतोय. बघू विशेष होते का, तर मला वाटते हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण करू शकता. त्यासाठी मी काही खूप प्रयत्न केले. तुम्हाला मी परवा दिवशी व्हिडिओ दाखवलं होतं ना की त्याच्यामध्ये कोणते आपण रामा म्हणतो ना, आपल्याकडे रामाचे झाडं म्हणून आहे ते भरपूर आहे, तर त्या झाडाचे पण मी पानं किंवा फुलं वगैरे वाळवून त्याचं खत तयार केलं होतं आणि घातलं होतं. पण मला काय ह्या मिरचीच्या झाडामध्ये काही ॲक्टिवपणे वाटलं नाही, त्याच्यासाठी मी आता थोडं कलम करतो आहे. तर कोणत्या पद्धतीने कलम करायचं मी प्रयत्न करतो आहे, आणि तुम्ही मात्र हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला मिळत विसरू नका. आणि असेच प्रयत्न आपण सर्व मिळून करून आपल्या भारत देशाला आपण घरगुती भाजी जरी खाल्ली बनवून, तरी कुठेतरी आपल्या भारतीय शेतकऱ्यांना थोडेफार हात धरवले हिश्श्याचा वाटा आपण बनवू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी हा प्रयत्न करायला पाहिजे कृषीमध्ये आवडीन, आणि आपण हे सर्व काम जलद गतीने सर्वांनी केलं तर आपल्या सर्वांना सुलभच जाईल. त्याच्यासाठी मी हा प्रयत्न करतो आहे. आता कलम करायला मी बसलो आहे, बघू मी प्रयत्न करतो आहे. अशा पद्धतीने मी छानपैकी कलम करतो आहे. ॲक्च्युली दरवर्षी मी हे करत नाही, परंतु यंदा मात्र काही माझ्या मनात विचार आला की आपण हे काम करू थोडंफार, आपल्या चाहत्यांना पण माहिती देता येईल आणि आपल्याला जर काही कमतरता पडली माहितीमध्ये तर आपण ते चाहत्याकडनं घेऊ शकतो. अशा दृष्टिकोनातून मी हा छानपैकी कलम करतो आहे. बघू, आमच्या आजीबाईला मोठी आवड आहे, ती पण प्रयत्न करते आतमध्ये यायला. बघू ठीक आहे. तर फ्रेंड, आपण कलम करत असताना ॲक्च्युली मला थोडंफार भरपूर टाईम झाला आहे कलम करायला. ॲक्च्युली ज्यावेळी मिडियम साईजमध्ये असते त्यावेळी ते करावं असते, परंतु मला तेवढी कल्पना नसल्यामुळे मी आता थोडंफार कलम म्हणजे काय ह्याच्यावरचे शेंगे आहेत, ते जेवढे कापड वगैरे पडलेले आहेत किंवा पानं वाळलेली आहेत हे तुम्हाला दिसत आहेत ना, तर अशा प्रकारे पानं पूर्णपणे वाळून जातात. तर त्या दृष्टिकोनातून मी हे कलम करतो. तर हे जे पानं आहेत वरती शेंडा आहे तेवढा कट करायचा आहे, आणि ते कट केल्यानंतर फवारणी मात्र पाण्याची भरपूर करायची आहे. फवारणी केल्यानंतर काय होते फ्रेंड, त्याला नवीन पालवी येते आणि ती पालवी येऊन आपल्याला पुढे सहजपणे आपल्याला मिरची मिळू शकते ही मला खात्री आहे, थोडा अनुभव घेतलेला आहे मी. तर आता मी या कामाला माझ्या लागलेलो आहे. बरोबर, भरपूर टाईम लागतो पण राहू दे, काही हरकत नाही. किती कोण करतलो तर अशा प्रकारे शेंडे काढून टाकायचे आहेत. ठीक आहे फ्रेंड, बघू. Welcome to Rocker Music World. Bluetooth is ready to connect. The Bluetooth device is ready to pair. जी वरची टोका काढून टाकते, या बात झालेली असेल ती. तुम्ही काय होते काय बघतोय, प्रयत्न तर करतोय, तुझे काय होत आता. काय ना काय वेगळं प्रयत्न करून बघू.
ଚାଲିଲି ଉନାନ କରି ଆଉଥିଲା। सगळ्यांचे तसे मिरसंग बाद झाले म्हणता ना, सगळ्यांचे बाद झालो की मिरसंग काय ह्याच्यात कुंजो होय का, मग काय करतले आता मी आपलं बघी होते त्यात का त्या झाला झाला ना वाईट सांगल्याप्रमाणे काहीतरी करी होती ती बघी होत काय कुंजो त्याने काहीतरी औषध विषय मारले ना असताना औषध वगैरे काहीतरी मारले नसतं बा हा आहे का वरचे शेंडे काढून टाकतो मग ते का पालवी येतली परत नवीन नाही पालवी येतली मका केक दिला बबलून सांगल्या ना आयडिया पालवी वरचे शेंडे काढून टाकून परत पालवी दुसरी येतली जागा आयडिया करते म्हणजे वरचं नवीन पाली लेकी खसखशी होतला पाणी चार दिवस मारू काय मधले मधले काढते जास्त काढणे नाही काय काय हल्ले काय त्यात कामात असते कधी नाही काळा केली तर बरा जाऊ काय बरा नाही काय सांगतोय असं करून काय करतो उठलं व्हायचं काय पटो सगळ्या धरतंय आता शेंडी काढून टाकते की त्याच्यात झाला झाला प्रयत्न करू होतलं व्हायचं इतक्यासाठी औषध खडे हाडून मारतो झाला तर बरा ना तो जाऊ 100 रुपये करतो एक 100 रुपये गाडी एक नुकसान परत ते ह्याचा उशावरती पालवी मुख फुटली की सडसडीत जातला चार दोन मशीन खाऊ गावते इतकं ते तितके हे कसं झालं बघ सगळं गोमाल लावान हे बघ काही घ्यावा का नाही बघ चोय झाला सगळा आता आता 2 दिवसात बरं ह्या झाल्या ना वाईट वाईट तेज येली ना ह्या 2 दिवसात माका मायंगिनीच्या चेडवान सांगलेले जातलं ह्या म्हणून मी तसं प्रयत्न केले आपलो बघूया काय त्याची ह्या लोसून तशी बरी झाली म्हणून मी ह्या केली झाला झाला होती मला मग टाइम नाही मला गडी घेतली लाकडा ना तर बघूया काय म्हणतो ते असं तरी त्यांचं काम आहे ते गेले असणार भाऊ खडू गेलो लोकांना माहिती आज काय म्हणतो ते उद्या नाही तर परवा गावती तर फार्म का फालायचंच करावं ना तुम्ही गाव नाही पण ते विचारू काय संध्याकाळी काय तर बघी आता सांगतो विचारू काय ना माका बेगीन असली तर मग हाडू बरी गे परत परत हाडू तो कंटाळ आता परत तू गोळ्या जातली म्हणता आता अंकुश आता सांगतले की या 2 दिवसात मग आनंद काय म्हणतो तू म्हणा होतो जाऊ काय काम नाही ते करतले काय होय ती आकान हाडले दोन परत म्हणते चुलीपिटी घालू गवतात गे हो नाही इला आणि ते लाकडाचे सल्पा काढले ना तिने आणि ठेवलेली सल्पा जाळू घेतलं चुलीकडे काय जात ह्या नाही ते का सोन्याचं भाव म्हणतात तसली खबर ते मोठे मुळे लागले ते भाईन भाव रे सगळं भुतर पडाक लागले शेंगाचे काढलं तर काढून टाकली सगळा काय नको अजून योग नाही ना इलं तर ते काही करू का फाला काय करतो सांगा मका ना जाऊन येते पण म्हणून मी आज या काम करून दे फाल्या दिवस तरी चाय दे ह्या दे त्यांचे बळ झालं तर काय करू मी हे बा असं जातं आव्हान काही एक नाही हे बा असा चोय झाला
काय करतलो सांग मला ते. व्हायचं काढले नाका कल्पना ते व्हायचं वरतं वरतं काढतले जास्ती तू रो काढूची आता आणि कस काढते तिसरा जात तरी एक घंटीन कर ना तिका पालवी दुसरी येतली मग म्हणून करते ते बाकी काय विषय नाही. बाकी मिरसंगेची जात बरी असा ही बघ तिका घरीच्या लायकीचे असं जे बघ सांगती तशी खबर झाली काय करू गेलो ते फुललेलं असं नाही तर ह्या गोष्टी नाही त्याचा परत पालवी होतोय अशा दृष्टिकोनातून काढते म्हणजे मी म्हटलं ती सकाळपासून ना ते आंबे ना मी सगळे परत मी तडे परतव ना मी घरातच काय नाही काय उसाभर करीत असती काम आहे ही माझी वांगी फुललेली एक वांगी मका वांग्या तरी मेळटला अपेक्षा असा दोन असत दोन फुलं असत मग एका तोऱ्या येतात गे नंतर ह्या एका तर बस आले सगळे पोट भर शिपक आहे आदर कोण जाणार असं तर काहीतरी हाडू सांगतले तर इतक्यासाठी खडे जाऊन हाडतोय आणि काय करतो हा चार तर ठेवतो का गावले फिर बाकी काही एक दृष्टिकोन नाही बाय काय आता ते तरी बसतो का नाही हा झालं या कसा काळपट पडलं आणि दंपरा 12-1 वाजले नाही कसं ह्या जाता गे रोग लागलो तो कसलो लावलो कोणाक माहिती मी कधी ना काळा केली आणि पश्चाताप पोचल्या वरून झाले पाणी असा म्हणून चाललं पाणी नसलं तर सगळे वांदे होते माझे आता काय करतलो आता नाही शिपा तसा जाता आणि काय करतलो ठीक आहे फ्रेंड हा कलम करतो मी तसं तुम्ही पण बघून करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा असे तुमच्यासमोर मी व्हिडिओ आणणार आहे मी तुझा कलम करण्या इंटरेस्टमध्ये आहे ओके माझा टाईम झालेला आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत माता आणि वंदे मातरम नमस्कार.